नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे श्रीगोंदा तालुक्यामधील 5 सेवा सहकारी संस्थांमधील 2,40,00,000 घोटाळा उघड। जामखेड मधील भूतवाडा तलावामधील गाळ काढण्याच्या कामासाठी सरसावले रोहित पवार। दुष्काळी जनावरांच्या छावण्यांसाठी गांधीगिरी मार्गाने ग्रामीण कवी हनुमंत चांदगुडे यांचे सरकारला साकडे। आणि नागोडे दंपत्यांनी चारा छावण्या आणि पाणी प्रश्नाची मागणी राम शिंदे यांच्याकडनं करून घेतली मान्य। हा प्रकार म्हणजे विधानसभा निवडणुकीचा प्रचार चर्चेला आलाय उधाण। आजीच्या कडवट काढ्याचा, थंडेत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा। तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे श्रीगोंदा तालुक्यामधील 5 सेवा सहकारी संस्थांमधील तब्बल 2,40,00,000 रुपयांचा घोटाळा उघड झालाय। संबंधित सेवा संस्थांच्या संचालक मंडळासह सचिव, तत्कालीन बँक अधिकारी आणि लेखा परीक्षकावरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। या घोटाळ्यामधील रकमेची वसुली न झाल्यास आशिया खंडामध्ये नावाजलेल्या जिल्हा सहकारी बँकेला मोठा फटका बसणार आहे। शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे श्रीगोंदा तालुक्यामध्ये 5 सेवा सहकारी संस्थांमधील तब्बल 2,40,00,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय। संबंधित सेवा संस्थांच्या संचालक मंडळासह सचिव, तत्कालीन बँक अधिकारी आणि लेखा परीक्षकांवरती जबाबदारी निश्चित करून लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। सहकार सहाय्यक निबंधकांनी केलेल्या चौकशीमध्ये हा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। घोटाळ्यामधील रकमेची वसुली न झाल्यास आशिया खंडामध्ये नावाजलेल्या जिल्हा सहकारी बँकेला मोठा फटका बसणार आहे। राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ऑनलाईन राबवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत कामधेनू असलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थांमधील घोटाळे उघड होऊ लागले आहेत। तालुक्यामधील चिखलठाणवाडी संस्थेचा 7,00,000 रुपये, वेळू संस्थेचा 26,20,000, चोराचीवाडी संस्थेचा 62,00,000, पेडगाव संस्थेचा 1,20,00,000 तर बेलवंडी कोठार संस्थेचा 25,00,000 असा आत्तापर्यंत एकूण 2,40,00,000 घोटाळा उघडकीस आला आहे। सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी योजना ऑनलाईन पद्धतीनं राबवताना कर्जदाराची माहिती भरताना हा घोटाळा उघडकीस आलाय। शेतकऱ्यांकडनं जमा झालेली कर्ज वसुलीची रक्कम सेवा संस्थाच्या बँक खात्यामध्ये न भरता कागदपत्री वसुली दाखवून संबंधित शेतकऱ्यास पुन्हा कर्ज दिल्याचे प्रकार उघड झाले आहेत। एकाच शेतकऱ्यास कागदपत्री वसुली दाखवून 8 ते 10 वेळा कर्ज दिलं आहे। दरवर्षी सहकारी साखर कारखान्यांकडनं सेवा संस्थांमध्ये जमा झालेली रक्कमसुद्धा कर्ज खात्यामध्ये जमा न करता लंपास करण्यात आली आहे। कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांच्या नावावर अनेक वर्षांपासून कर्ज येणं बाकी दिसत असताना देखील दरवर्षी कर्जवाटप केल्याचं उघड झाल्यानंतर सहाय्यक उपनिबंधक रावसाहेब खेडकर यांनी सचिवांची समिती नेमून 5ही सेवा संस्थांची तपासणी केली, त्यामधनं घोटाळ्याची व्याप्ती लक्षात आली आहे। सेवा संस्थांच्या सचिवांकडनं घोटाळ्याची रक्कम भरून घेण्यात आली तरीही अद्याप 2,40,00,000 वसुली बाकी आहे। चोराचीवाडी आणि वेळू संस्थेचे सचिव मारुती अनभुले मयत आहेत। अनभुले यांच्यासह बेलवंडी कोठार संस्थेचे मारुती अंकुश शेळके या सचिवांना निलंबित करण्यात आलंय, तर आणखी दोघांवरती निलंबनाची कारवाई प्रस्तावित असल्याचं समजतंय।
घोटाळ्याची रक्कम सध्या सचिवांकडनं वसूल केली जाते असं असलं तरीही हा संघटित आर्थिक गुन्हेगारीचा प्रकार आहे. जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेसाठी या घोटाळ्याची सखोल चौकशी केल्यास बडी मंडळी यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. साय उपनिबंधक यांच्यासह कार्यालयानं चौकशी सुरू करूनही जिल्हा सहकारी बँकेनं या प्रकरणामध्ये हात आखडता घेतलाय, त्यामुळे बँकेच्या हेतूबद्दल शंका निर्माण होतीय. श्रीगोंदालगतमध्ये 173 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून त्या संस्थांमधून साधारणपणे 400 कोटीपर्यंत कर्ज वितरण दरवर्षी जिल्हा बँकेमार्फत होतं. या तालुक्यामधील काही संस्थांमध्ये प्रथमदर्शनी जे राबराबर निदर्शनास आलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सचिवांचं एक पथक तयार करून सचिव आणि बँकेचे कर्मचारी यांच्या मार्फत तपासण्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेळू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चिकलठणवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था, पेडगाव विविध कार्यकारी सेवा संस्था आणि चोराचवाडी विविध कार्यकारी सेवा संस्था या संस्थांची तपासणी घेतली असता संस्थांमध्ये काही प्रमाणात गैरव्यवहारप्रतपर निदर्शनास आलेले आहे. म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावावर 2-3 वेळा कर्ज वितरण केल्याचं निदर्शनास येतं. पहिलं कर्ज थकीत असताना नवीन कर्ज वितरण त्या ठिकाणी झाल्याचं निदर्शनास येत आहे. आणि संबंधित सभासदांची कर्जदाराची विचारणा केली असता त्यांनी सदरचा रोख भरणा संस्थेमध्ये यापूर्वीच केलेला आहे, परंतु संबंधित सचिवांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना यापूर्वीच्या भरण्याची पावती दिलेली नाही आणि त्याची फसवणूक केलेली आहे अशा बाब निदर्शनास आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण या चारही संस्थांचं माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे रिपोर्टिंग करून त्याच्यापैकी चिखंडवाडीचा संपूर्ण वसूल यापूर्वी भरणा करून घेतलेला आहे आणि वेळू, चोराचवाडी आणि पेडगाव या तिन्ही संस्थांचं वर्ग 2 दर्जाच्या विशेष लेखा परीक्षक यांच्यामार्फत आपण फेरलेखा परीक्षण प्रस्तावित केलेलं आहे. ते फेरलेखा परीक्षणाचं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. संबंधित फेरलेखा परीक्षणचा अहवाल आल्यानंतर किंवा ह्या संस्थांचं रेग्युलर लेखा परीक्षणामध्ये जरी अशा बाबी निदर्शनास आल्या तरी त्याच्या विदिष्ट अहवालाच्या मार्फत आपण संबंधित दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून जी रक्कम जबाबदारी निश्चित करून 88 खाली संबंधित संचालक आणि कर्मचारी जर दोषी असतील त्यांच्यामार्फत या ठिकाणी वसूल करणार आहोत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जर बँकेचे कोणी कर्मचारी दोषी असतील किंवा तत्कालीन कोणी लेखापरीक्षकांनी याच्यामध्ये जर वेळच पायबंद घातलेलं नाही अशी बाब निदर्शनास आली असेल तर त्याच्यावर पण आपण कायदेशीर कार या ठिकाणी प्रस्तावित करणार आहोत. आणि आता नव्याने जे एक फ्रॉड निदर्शनास येत आहे तो म्हणजे बेलवंडी कोठार, त्या ठिकाणचं सचिव वेळोवेळी मीटिंगला आणि कर्जमाफी आढाव्यासाठी सगळीच गैरहजर असल्यामुळं आपण संबंधित सचिवाला त्या ठिकाणी निलंबित करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पाठवला होता. संबंधित सचिव सस्पेंड झाल्यानंतर चार्ज हस्तांतरण करताना संबंधित संस्थेमध्ये साधारणपणे 20-25 लाखाचा फ्रॉड आहे अशी बाब निदर्शनास आली आहे. तर 31-3-19 लेखा परीक्षणाच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये देखील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करणार आहोत. आणि अधिकारी वर्गाने जास्त त्रास दिलेला आहे, पैसे घेऊन बोगस लोन ज्यादा करून घेतलेले पहिल्या मोठ्याने जास्त अधिकाऱ्याने केलेले आहे की बाबा नाही त्याच्या नावावर त्यांच्या सह्या नाहीत की बाबा त्या माणसाच्या सह्या सुद्धा नाहीत त्यांच्याकडे, बोगस कर्ज दिलेलं आहे त्यांना. कर्जदारांना माहिती पण नाही, माहिती नाही तर काय कायला डबल कर्ज दिले, डबल कर्ज दिले, काय कायच्या उतार्यावर डबल ही करार नाहीत काय काय लोकांच्या नावावर कर्ज दिले संस्थेने पण ही करार नाही, या चेअरमनने अजिबात ही करार सुद्धा घेतले नाही. आणि मग कर्ज वाटप करताना सभासदांना विचारून घेतलं जातं, कुठला घेतायचं त्याला माहितच नसतं कर्ज काढलेलं आपण काढले का नाही ते. असे बऱ्याचशा लोकांनी पैसे भरून त्यांच्या डबल नावा पडलेले आहेत पैसे. आता नवीन बँकेत जर कर्ज मागायला गेलं तर मिळतच नाही, कर्जच मिळणार 2 वर्ष झालं संस्था बंद आहे. दुष्काळाच्या ह्याच्यात त्यांचं कर्ज पार फिटलं पाहिजे, दुष्काळाच्या ह्याच्यात भरून घेतलं पाहिजे. नाही शासनाने भरले तर संचालकाने भरले पाहिजे, हे कर्ज त्यांनी दिलेलं आहे त्यांनी भरलं पाहिजे सगळं कर्ज. यांनी कर्ज स्वतःला वापरलेलं मग काय सभासदांनी वापरलेलंच नाही, हा सभासदाला माहितच नाही आपल्याला कर्ज काढलंय म्हणून. असे किती लोक आहेत आमच्या गावात. सोसायटीचा विषय असा आहे की यांनी कधी सभासद लोक कधी त्यांच्या संपर्कात घेतले नाही, त्यांनी कधी मीटिंग घेतली नाही आणि जी बुवाडी आहे हे हाताशी धरून ती काळा बाजार आतल्या दार लावून गप्पा मारून काही गोष्टी करून गडप करतात. सभासदाच्या लोकांपर्यंत त्यांनी काय पोहोचून दिलेलं नाही आणि जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्याकडून 6% व्याज घेतलं जातं, पण परतफेडीचे टायमाला वेळ फेड करत असताना त्यांना 2% रेबिट मिळतं हे त्यांना दाखवलंबी नाही आणि काय मिळतं कुठं मिळतं कसं मिळतं याचा तपास नाही. यांनी अख्खं 2% रेबिट त्यांनी खाल्लं असं आमच्याकडे दोन आम्ही सांगतो आणि आम्हाला कधी त्यांनी समजून सांगितलं बी नाही. आणि हिशोब करायला गेलं तर दाखवते एक करत्यात एक
नेमकं समजून देत नाही. ही त्याच्या खोलीत्यात, ती त्याच्या खोलीत्यात, सचिव तसाच, त्याच्या हाताखालचे कामगार तसेच, चेअरमन कधी येतो कोऱ्या कागदात सह्या करून जातो, त्याला मेळ लागत नाही, तपास लागत नाही. आणि आज एवढा मोठा गोठा झाला, आज म्हणतो की मला काय माहिती अशी गपलत करते ना, असा विश्वास उडाला माझा, ह्यांनी माझा केसाने गळा कापला असं म्हणून जमत नाही. तू का चेअरमन आहे का कोण सचिव आहे? तुला गावाने निवडून दिले कशासाठी दिलेलं आहे? सगळ्या सभासद लोकांचा अभ्यास करण्यासाठी खर्च देण्यासाठी बोललेलं आहे ना तुला? सभासद लोक संचालक मंडळ हे हाताशी धरतात, काही दोन रुपये खायला मिळले की तिकडे त्यांना गडगप करतात, तपास लागून देत नाही ती लोक. तर यांची कसून चौकशी झाली पाहिजे. आणि ज्याच्या नावावर शेती असून ज्यांनी कर्ज घेतलं नाही, अशा काही बऱ्याचशा लोकांच्या नावावर त्यांनी कर्ज काढून हडप केलेलं आहे, त्यांना तपास सुद्धा नाही. काही लोक मेले कर्ज काढले, किरमक पवार या नावाने 2 एकरावर कर्ज काढलं होतं, त्याला तपास सुद्धा नाही. यांनी स्वतः कशा ते अंगठा मारणार, कोणाचा अंगठा घेतला तपास नाही. आणि 2 एकर लोन घेऊन यांनी संगमताने दोघा चौघाजणे खाल्लं, त्याचा जेव्हा त्याच्या मुलाला माहिती झाली, त्याचा बोबाटा झाला, चौकशी केला, ती मग ती म्हणली मग आम्ही भरतो, आता काय काही खोटाना करू नका. मग ते 2-3 जणांनी काय भरलं, त्यांची नावं मी सांगू शकत नाही. सगळा सावळा गोंधळ म्हणजे मोठा भ्रष्टाचार आहे, हा लवकर उघडकीस आला पाहिजे. म्हणजे सभासदांना कसल्याच प्रकार, आज सभासदांना तर त्यांनी कधी घेतलंच नाही असं चर्चेमध्ये. आणि मी तर सभासद लोक उलट भेटत तिथं सोसायटी झाल्या गोठ्यामुळे. आणि सगळं दादागिरीची अवस्था आहे, तिथं कोणाला समजून सुद्धा सांगत नाही तिथे कामगार लोक. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 श्रीगोंदा. दौंड तालुक्यातील कुरकुंब येथील रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये पावडर टाकून भेसळ करणाऱ्या प्लांटवरती धाड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 2 टँकरसह 21,93,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दौंड तालुक्यातील कुरकुंब येथील रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबरामध्ये पावडर टाकून भेसळ करणाऱ्या प्लांटवरती धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये 2 टँकरसह 21,93,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उमेश विरवल मोरिया, राजू सीताराम पांडे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत तेजस मधुकर मोहिते यांनी फिर्याद दिली होती. पांढरेवाडी येथील जमीन गट नंबर 485 या मोकळ्या जागेमध्ये राजरोजपणे डांबर भेसळीचा प्रकार सुरू होता. टँकरमधनं डांबर काढून त्यामध्ये पावडर भेसळ करण्यात येत होती अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 11 मे रोजी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी डांबर वाहतुकीचे टँकर आणि अन्य टँकर तसेच इलेक्ट्रिक मोटार असलेला टॅम्पो उभा होता. या टँकरमधील तळामध्ये राहिलेलं डांबर काढून ते मिक्सरमध्ये घेऊन त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर मिक्स करून भेसळयुक्त डांबर पुन्हा टँकरमध्ये भरून पाठवलं जात होतं असा प्रकार इथे सुरू होता. पोलीस निरीक्षक सुनील महाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तेजस मोहिते, हवालदार KB शिंदे, राकेश फाळके, सचिन बोराडे, अमोल राऊत, दत्तात्रय चांदणे यांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे. दरम्यान आरोपींना 15 तारखेपर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. पांढरेवाडी गावच्या हद्दीमध्ये जे हायवेने जे डांबर जातात ते डांबर आणि टँकर चे ड्रायव्हर त्या ठिकाणी डांबरचा टँकर घेऊन त्यातला काही माल तिथे खाली करून त्याच्यामध्ये भेसळ करून विकत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. माहितीवरून त्या ठिकाणी दौंड पोलीस स्टेशननी छापा मारलेला आहे. त्या ठिकाणी जो टँकर डांबर घेऊन आला होता आणि खाली करत होता तो टँकर एक रिकामा डांबरचा टँकर आणि मिक्सिंग मशीन, जनरेटर इत्यादी असं जवळजवळ 20 लाखाचं साहित्य त्या ठिकाणावरून पोलिसांनी जप्त केलेलं आहे. आरोपीला 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आधीचा तपास सुरू आहे. संजय सोनवणे, C24 दौंड. MIM चे कोपरगाव तालुका अध्यक्ष तौसिफ मणियार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील काम पाहून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सर्वत्र या निवडीचं मोठं स्वागत केलं जात आहे. MIM चे कोपरगाव तालुका अध्यक्ष तौसिफ मणियार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील काम पाहून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे तालुक्यामधनं सर्वत्र स्वागत करण्यात आलं आहे. त्यांचा नुकताच कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे समाजाच्या वतीनं आणि विविध पक्षांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन शिंदे, सोनू शेख, वाजिद मणियार, वसीम शेख, सोहेल मणियार, एजाज मणियार, दानिश खाटीक, राजू उशीर, नवाज कुरेशी, अकबर शेख, इम्तियाज अतार, निसार शेख, वसीम चोपदार, वंटी मंसुरी,
लतीफ शेख, आयुब कची, असलम शेख, फारूक शेख, समीर गोल्डन तसेच सोनूभाऊ मित्रमंडळ, तौसिफ भाऊ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी तौसिफ मणियार यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। मित्र तौसिफ भाई मणियार यांची जी एमआयएम पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना समाजाच्या वतीने, आमच्या फॅमिलीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी जे काम आतापर्यंत केलंय पक्षाचं, शून्यातून निर्मिती करून आज पक्ष वाढवला आहे त्यांनी, आम्ही अशी जे आशा बाळगतो का त्यांच्या हातून समाजाची काम यशस्वीपणे पार पडो आणि भविष्यकाळात त्यांच्या हातून समाजाची सेवा हो, देशाची सेवा हो, या राष्ट्राची सेवा हो अशी आशा बाळगतो व त्यांना शुभेच्छा देतो। आमचे मित्र तौसिफ भाई मणियार, आमचे लहानपणीचे मित्र, अतिशय खडतर असा प्रवास करून या ठिकाणी इथपर्यंत ते आलेले आहे आणि त्यांची कोपरगाव शहर अध्यक्ष म्हणून MIM तर्फे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचे कामकाज बघून, त्यांची कामाची पद्धत बघून आणि त्यांची तळमळ बघून या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष अशरफ भाई, डॉक्टर अशरफी यांनी त्यांना उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी एवढा मोठा पदाने त्यांचा गौरव केलेला आहे आणि कोपरगाव शहरासाठी आणि आमच्या सर्वप्रथम मुस्लिम समाज आणि सर्वपक्षीय लोक या ठिकाणी सगळे मंडळी जमलेली आहे, सगळ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट या ठिकाणी सांगता येईल का तौसिफ भाई मणियार एवढं खडतर प्रवास करून या ठिकाणी एक शून्यातून एवढं त्यांनी निर्माण केलं, त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि त्याच्या बळावर त्या ठिकाणी त्यांना MIM चं उपजिल्हा प्रमुखचा पद भेटलेलं आहे आणि त्यांना भावी आयुष्यासाठी मी माझ्याकडून एक सामाजिक कार्यकर्ता आणि माझ्या परिवाराकडून, माझ्या मित्रमंडळाकडून या ठिकाणी त्यांना भावी आयुष्यासाठी चांगलं भरभराटी जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद जय। कोपरगाव शहराचं मुस्लिम समाजाचं युवा नेतृत्व, सामाजिक काम कोपरगाव तालुक्याचा सलोखा असो, कोणतंही काम असो, नेहमी अग्रेसर असणारे एक नेतृत्व म्हणजे आमचे तौसिफ भाई मणियार। पहिले हे कोपरगाव शहर MIM चे शहर अध्यक्ष होते, त्यांची कामाची पद्धत बघून आणि त्यांनी वाढवलेला पक्ष बघून तर पक्षश्रेष्ठींनी त्यांना जिल्ह्याचं उपाध्यक्ष पद त्यांना या ठिकाणी बहाल केलं, त्या संदर्भात या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व युवकांनी आज त्यांचा या ठिकाणी सत्कार केला। या सत्कारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, भारतीय जनता पार्टी, MIM, वंचित आघाडी सर्व पक्षाच्या युवकांनी त्यांचा सत्कार केला। यापुढील त्यांचं या समाजासाठी, या शहरासाठी एक मोठं योगदान असणार आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या परिवाराकडून, माझ्या पक्षाकडून, माझ्या लब्बैक सोशल फाउंडेशनकडून आणि माझ्या मित्रपरिवाराकडून का यापुढील त्यांचं आयुष्य भरभराटीचं जाओ अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज मुझे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पार्टी की ओर से शहराध्यक्ष पद पर मैं पिछले 4 साल से काम कर रहा था, लेकिन मेरे काम को देखते हुए जनाब डॉक्टर फरोज अशरफी साहब ने मुझे उप जिला अध्यक्ष पद से नवाजा है और इस खुशी के मौके पर हमारे कोपरगाँव के सर्वपक्षीय जो हमारे समाज बांधव है इन्होंने एक छोटा सा सत्कार का प्रोग्राम रखा था, इसलिए मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और आने वाले वक्त में कौन कैसी खिदमत करते रहूँगा, समाज का कैसा छोटे से छोटा और बड़े से बड़ा काम हो इस काम में मैं बढ़ चढ़ कर हिस्सा लूँगा और फिर से एक बार मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ। योगी डोखे, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त। आजीच्या कडवट काढ्याचा, थंडेत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा। तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आता चांगलंच लक्ष घातलंय. जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भूतवाडा तलाव हा कोरडा पडलाय, त्यामुळे या तलावामधील गाळ उपसण्यासाठी रोहित पवार आता सरसावले आहेत. इथे गाळ उपसा कार्यक्रमाचा शुभारंभ रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या हस्ते झालाय. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये चांगलंच लक्ष घातलं आहे. सध्या सुरू असलेल्या दुष्काळामध्ये रोहित पवार या मतदारसंघामधील नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी धावून जात आहेत. जामखेड शहरामधला पाणी पुरवठा करणारा भूतवाडा तलाव कोरडा पडलाय. या तलावामधील गाळ उपसण्यासाठी रोहित पवार सरसावले आहेत. रोहित यांच्या आई सुनंदा पवार यांनी गाळ उपसा कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 168 दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असलेल्या या तळ्यामधील गाळ काढला तर आगामी काळामध्ये जामखेड शहराला पाण्याची कमतरता भासणार नाही आहे. यामुळे इथे हा उपक्रम राबवला जातो आहे. याप्रमाणेच कर्ज जामखेड बीड इथे रोहित यांच्या पुढाकारामधनं अशी कामं सुरू आहेत असं सुनंदा पवार म्हणाले आहेत. भूतवडा या तलावातला गाळ काढण्याच्या पूजेच्या निमित्तानं आज मी या परिसरामध्ये आली आहे. इथलं काम आणि हा तलाव पाहिला तर एक छोटंसं धरण असल्यासारखंच आहे. आज तुम्ही पाहता की सगळा महाराष्ट्र दुष्काळाशी झुंज देतो आहे आणि पाण्याचा प्रश्न इथं तर जास्त भीषण आहे कर्जत आणि जामखेडमध्ये. त्यामुळे हे जर काम झालं आणि अतिशय चांगला पाऊस आला आणि पाणी साठलं तर 2 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटेल असं इथल्या लोकांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. म्हणून रोहितनी या कामामध्ये लक्ष घातलं आणि सकाळ फाउंडेशननी आम्हाला यासाठी डिझेल देऊ केलेलं आहे. आज आपलं काम सातारा जिल्हा, बीड जिल्हा आणि आपला इकडचा नगर जिल्हा अशा 3 जिल्ह्यात रोहित दादांचं काम या पाण्यासाठी चाललेलं आहे. म्हणजे जिथे तहान आहे त्या तहानेल्याची तहान भागवण्याचं काम आता सध्या आम्ही रोहित दादांच्या मदतीनं, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीनं, पवार साहेबांच्या मदतीतनं आम्ही सगळेजण आता फक्त पाण्याचाच विचार करतोय आणि पाणी देण्याचा प्रयत्न आपण करतोय. पिण्याच्या टँकरच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती की जवळपास 100 टँकर या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे चालू आहेत. त्यामुळे ह्या संकटाला आपल्याला सामोरं जायचंच आहे. पण उद्याच्या पावसाची आणि पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाची आपल्याला काळजी पण घ्यायची आहे. म्हणून आपल्याला ही सगळी कामं करायची आहेत. ओढाखोलीकरणाचं काम असेल, तळ्याचं काम असेल, गाळं काढण्याचं काम असेल, हे काम आपण प्राधान्याने हाती घेऊन पुढच्या वर्षीचा पावसाचा थेंब ना थेंब आडेल आणि आपलं पावसाचं पाण्याचं संकट कसं दूर करता येईल याच्यावर आता रोहित दादा आणि आमची सगळी टीम काम करते आहे. एकंदरीत सरकारने गेल्या 4 वर्षांमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत मोठ्या प्रमाणात खर्च केला, करोडो रुपये खर्च केले. पण आजही जामखेड कर्जतची प्रॉब्लेम तोच आहे की पाणी साठलं नाही, त्यामुळे उपसला. तुम्हाला वाटतं हा पैसा वाया गेला म्हणून? पैसा वाया गेला असं मी म्हणणार नाही. पावसाने आपल्याला साथ नाही दिली खरं तर, त्याच्यामुळे पण ह्या जे काही कामं झालेली आहे त्या कामामध्ये पाणी पडलं नाही म्हणून साठलं नाही. मी असं नाही म्हणणार की पैसा वाया गेला म्हणून. पण पडणारा उद्याचा पाऊस जरी आपला चांगला पडला आणि ते जर पाणी मुरलं आणि आपल्याला उपयोगी पडलं तर ते आपल्याला हा याचा फायदा चांगला होईल या कामाचा आपल्याला. पवार साहेबाचा परवा जो दौरा झाला आणि रोहित दादांना जी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साकडं घातलं की कर्ज जामखेडमधून उमेदवार आहे आणि त्याला शरद पवार साहेबांनी होंकार बी दिला आणि आज बी तुम्ही जे उद्घाटनाला आलं ती ही रोहित दादांची विधानसभेची तयारी समजायची का? मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरते, फक्त कर्जत जामखेडमध्ये जात नाही. गेल्या वर्षी आम्ही 52 गावात कामं केलीत रोहितने आणि मी. 52 गावांमध्ये 250 कोटी लिटर पाणी साठवायचं काम मी आणि रोहित दादांनी केलं आहे. त्यामुळे कर्जत जामखेड किंवा कुठेही येणं हे माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण माझी संस्था पाण्यासाठी काम करते आणि आम्ही सगळेजण पाण्यासाठी काम करतो. राहता राहिला मुद्दा कर्जत जामखेड का उमेदवारीचा, तर ते जे काही ज्येष्ठ मंडळी निर्णय घेतील त्याच्यावर माझा राजकारण हा विषय नाही आहे. माझं काम शिक्षण, पाणी आणि काम करणं हे माझा विषय आहे. त्यामुळे राजकारणावरती मी काही न बोलणं उत्तम. पण मी मानमध्ये जाते, मी साताऱ्यामध्ये जाते, मी खटावमध्ये येते, मी बीडला पण गेली, लातूरपर्यंत मी जाते. मग याचा अर्थ असा नाही ना की सगळीकडे रोहित दादा आहेत, नाही ना. पण हा पाण्याचा मुद्दा खूप काळजीचा आहे म्हणून आपण पाण्यावरती काम करणं, अडचणीतल्या लोकांना पाणी पुरवठा करणं, उद्या पुढच्या काही दिवसामध्ये बीड जिल्ह्यात पण टँकर रोहित दादा चालू करतात हे, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढू नये आणि त्याचा संबंध डायरेक्ट राजकारणाशी जोडू नये अशी आपल्याला सगळ्यांना विनंती राहील. आपल्याला आपल्याला फक्त आता पाण्याच्या संकटाशी 2 हात करायचे. गणेश राठोड, C24 अहमदनगर. तमाशा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे, मात्र सध्या या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. चित्रपट सृष्टीनंच तमाशाला बदनाम केलंय, दरम्यान शासनानं तमाशा कलावंतांना लोकाश्रय देण्याची आता गरज आहे अशी भावना सातारा जिल्ह्यामधील नामांकित फडमालक वसंतराव नांदवळकर आणि रवींद्र पिंपळे या ज्येष्ठ कलावंतांनी बोलताना व्यक्त केली आहे. तमाशा ही पारंपरिक लोककला आहे, याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
खऱ्या अर्थानं हा तमाशा चित्रपट सृष्टीनंच बदनाम केलाय. भविष्यामध्ये ही कला जिवंत राहण्यासाठी शासनानं कलावंतांना लोकाश्रय देण्याची गरज आहे. यासाठी शासनानं ठोस पावलं उचलली पाहिजेत अशी भावना सातारा जिल्ह्यामधील नामांकित फड मालक वसंतराव नांदवळकर यांच्यासह रवींद्र पिंगळे या ज्येष्ठ कलावंतांनी बोलताना व्यक्त केली आहे. या कलेमध्ये होत असलेले बदल आणि प्रेक्षकांची गरज याविषयी ते बोलत होते. दरवर्षी तब्बल 7 महिने महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये हे कलावंत व्यवसायाच्या निमित्तानं फिरत असतात. गेली अनेक वर्ष शासनाकडनं मात्र ते उपेक्षितच आहेत. विविध क्षेत्रामध्ये लोककलावंतांना मिळणारा लोकाश्रय आणि तमाशा कलावंतांची सद्यस्थिती याबाबत नांदवळकर परिवारानं चिंता व्यक्त केली आहे. गेले 3 पिढ्या या कलेच्या क्षेत्रामध्ये तमाशामधील बदल त्यांनी अनुभवले आहेत. समाजघातक प्रवृत्तीमुळे लोककलाकारांवरती कोणत्या अडचणी येतात त्याविषयी त्यांनी सांगितलं आहे. सध्या महिला आणि मुली या कलाकारांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार वाढलाय. गतकाळामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये दुर्दैवानं तमाशाबद्दल चुकीचा दृष्टीभास निर्माण केल्यामुळे ही कला बदनाम करण्याचं कारस्थान होत आहे असं ते म्हणाले आहेत. राज्यामधील पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तसेच संगमनेर पारनेर मराठवाडा विदर्भ खान्देश या भागामध्ये कलेला प्रोत्साहन दिलं जातं. एका तमाशाच्या फडामध्ये सुमारे 100 कलावंतांना रोजगार दिला जात असतो. दरम्यान शासनानं संरक्षणासाठी त्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. पारंपरिक गणगवळण बतावणी आणि वगनाट्य या सर्व समावेशक कार्यक्रमांना फाटा देऊन सध्याची तरुण पिढी बदलत असल्याचे अनुभव त्यांनी कथन केले आहेत. तमाशा मालकांना अल्प व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून द्यावं तसेच यात्रा उत्सवाच्या कालावधीमध्ये इंधन खर्चासाठी अनुदान यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टोल माफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारण जुना तमाशा आणि आत्ताचा तमाशा यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. जुन्या तमाशामध्ये वगनाट्य सादर आम्ही म्हणजे पूर्वीचे लोक करायची त्या वगनाट्याला फार मोठं महत्त्व होतं, परंतु आत्ताच्या ह्या तमाशाला 2.5 ते 3 तास आम्हाला नुसती हिंदी मराठी चित्रपटातली गाणीच सादर करावी लागतात. कारण आजच्या तरुण रसिकांना हाच तमाशा माहिती आहे, जुना तमाशा आत्ताच्या पिढीला माहिती नाही. आणि आमच्या नांदवळकर तमाशा मंडळाची एवढीच तळमळ असते की जुना तमाशा कशा पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवता येईल हा आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहे, परंतु तसा प्रेक्षक वर्ग आम्हाला आत्तापर्यंत तरी काय लाभलेला नाही. कारण जे आमच्या जोडीचे ह्या रंगबाजीला फार महत्त्व दिलेले आहे, वगनाट्य गणगवळण जो तमाशाचा पूर्वीचा बाज आहे हा कुठंतरी हरवल्यासारखा वाटतो. मी शाहीर या नात्यानं लोकप्रबोधनाचं कामसुद्धा करतो. दारूबंदीवरील गीतं, झाडे लावा झाडे जगवा, लेख वाचवा अशा पद्धतीचं प्रबोधन करत असताना काय काय ठिकाणी असा विचित्र अनुभव येतो की म्हातारे कोतारे लोक जे असतात यांनाही पूर्वीची शाहिरी माहिती आहे, पूर्वीचा तमाशा माहिती आहे, ते कार्यक्रम बघण्यासाठी थांबतात, परंतु तरुण पिढी हा शाहिरीचा कार्यक्रम करण्यासाठी थांबत नाही. ही एक फार मोठी खंत आहे. आणि दुसरी गोष्ट एक शेवटची. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर तवाणात बिनधास्त. आजीच्या कडवट काढ्याचा, थंडेत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा. तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या सर्वत्रच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना हिरवा चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये ही स्थिती फार गंभीर आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी ग्रामीण भागामधील सुप्रसिद्ध कवी आणि लेखक हनुमंत चांदगुडे यांनी त्यांच्या कवितेमधनं ही समस्या मांडून सरकारला साकडं घातलंय. राज्यामधील अनेक भागामध्ये यावर्षी भीषण दुष्काळ आहे. यामुळे जनावरांना हिरवा चारा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते.
बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये ही स्थिती गंभीर बनली आहे. सरकार मात्र याबाबत संवेदनशील नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली आहे. या सरकारला जागा करण्यासाठी ग्रामीण भागामधले सुप्रसिद्ध कवी आणि लेखक हनुमंत चांदगुडे यांनी आपल्या खास शैलीमधनं कवितेच्या माध्यमामधनं ही समस्या मांडली आहे. आता तरी शासन या प्रश्नाकडे लक्ष देईल अशी त्यांची अपेक्षा आहे. बारामतीच्या पश्चिम जिरायती पट्ट्यामधील ही सर्वात मोठी समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. सलग 3 ते 4 वर्ष पावसाचं कमी होणारं प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे येथील पाण्याचे जलस्रोत हे संपुष्टामध्ये आले आहेत. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना हिरवा चारा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. येथील शेतकऱ्यांना त्यामुळे पशुधन विकण्याची वेळ आली आहे. सर्वत्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यामधील दुष्काळी जनावरांच्या छावण्या सुरू होतील अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं मात्र याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं. अल्पावधीमध्येच ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. येथील सर्व विहिरी आणि पाण्याचे हातपंप कोरडे ठक्क झाले आहेत. या परिस्थितीमध्ये मजुरांना देखील रोजगार नसल्यामुळे कुटुंब चालवणं जिकरीचं होत आहे. शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांप्रमाणे आंदोलन करणं कठीण आहे. यापेक्षा गांधीगिरी मार्गानं हा प्रश्न मांडण्याचा एक अनोखा प्रयत्न बारामती तालुक्यामधील कवी हनुमंत चांदगुडे या शेतकऱ्यांनी केला आहे. सुरू करा छावणी, सुरू करा छावणी या शीर्षक असलेल्या कवितेच्या माध्यमामधनं सरकारला त्यांनी साकडं घातलंय. याची दखल घेऊन नक्कीच परिणाम होईल असा त्यांना विश्वास आहे. मुके झाले गोठे सारे मुक्या झाल्या दावणी, मुके झाले गोठे सारे मुक्या झाल्या दावणी, मुक्या चित्राबांच्यासाठी सुरू करा छावणी, मुक्या चित्राबांच्यासाठी सुरू करा छावणी. यंदा पावसाने असं घेतलं आढळ जगायचं कस पेच शेतकऱ्या पुढं, यंदा पावसाने असं घेतलं आढळ जगायचं कस पेच शेतकऱ्या पुढं. नाही कुठं कुंदा पवना नाही कुठं वाढ, नाही कुठं कुंदा पवना नाही कुठं वाढ, संसाराच्या यठानाला पडल्यात तिढ दुष्काळाच्या दिसामध्ये, दुष्काळाच्या दिसामध्ये गरिबी आली पाहुणे. मुक्या चित्राबांच्यासाठी सुरू करा छावणी, मुक्या चित्राबांच्यासाठी सुरू करा छावणी. घरदार शेतीवाडी, घरदार शेतीवाडी भुई भेगाळली, कातळाची पापणी ही नाही कुठं ओली. घरदार शेतीवाडी भुई भेगाळली, कातळाची पापणी ही नाही कुठं ओली. दुष्काळाचं आडतास उमेदीनं चालूया, दुष्काळाचं आडतास उमेदीनं चालूया. मुरमाड रानामध्ये मुरडान घालूया, भुके झल्या पोटातून, भुके झल्या पोटातून भूक गेली वाहुनी. मुक्या चित्राबांच्यासाठी सुरू करा छावणी. आणि कवितेचा शेवट, या भागातलं सगळं वास्तव सांगणारा शेवट असा आहे की कुळव काकूर पाभार तिफन वांज झाली वटी, कुळव काकूर पाभार तिफन वांज झाली वटी, दुष्काळाच्या ढेकळात कुठं ठोकू खुटे. कुळव काकूर पाभार तिफन वांज झाली वटी, दुष्काळाच्या ढेकळात कुठं ठोकू खुटी. मुकाटाहो धरणीचा मुकी झाली वाणी, मुकाटाहो धरणीचा मुकी झाली वाणी. मुक्या मुक्या शब्दांची ही मुकी झाली गाणी, जिंदगी ही जगायची गेली बाकी राहुने, जिंदगी ही जगायची गेली बाकी राहुने. मुके झाले गोठे सारे मुक्या झाल्या दावणी, मुक्या चित्राबांच्यासाठी सुरू करा छावणी, सुरू करा छावणी. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. उस्मानाबाद जिल्ह्यामधील मुरुम शहरामध्ये गुरुवारी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड रणाम सप्ताहाची सांगता, तसे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढून अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले आहेत. या सप्ताहानिमित्त मुरुम नगरीमध्ये भक्तिमय असं वातावरण दिसून आलंय. उस्मानाबाद जिल्ह्यामधील मुरुम शहरामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. सकाळी 7 वाजता शहरामधनं ग्रंथदिंडी आणि ज्ञानेश्वर प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये वयोवृद्ध महिलांसह मुली देखील डोक्यावरती जलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये वानेवाडी येथील आनंद आश्रमामधील विद्यार्थ्यांच्या पथकानं वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये नेत्रदीपक असे टाळ मृदुंगाची कला सादर केली आहे. या पथकाच्या कलेला मुरुमवासियांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
मिरवणुकीनंतर किसान चौकामध्ये हरिभक्त परमपूज्य श्री सतीश कदम आष्टीकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांनी आपल्या कीर्तनामध्ये उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलं. हिंदू धर्माची शिकवण आणि संस्कृतीचं जतन केलं पाहिजे, तसेच हिंदू धर्माच्या विरोधामध्ये गरळ ओकणाऱ्यांच्या थोबाडीत दोन हात लावायलाही भिवू नये असा सल्ला वजा मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं आहे. कालाच्या कीर्तनानंतर कदम महाराजांच्या हस्ते कालावाटप करण्यात आला. दरम्यान शेवटच्या दिवशी या सोहळ्याला मुरुम आणि परिसरामधील भक्तगण मोठ्या संख्येनं हजर होते. आयोजकांनी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था इथे केली होती. 10 ते 16 मेपर्यंत झालेल्या या सोहळ्यामध्ये काकडा आरती, माऊली पूजा, ज्ञानेश्वरी वाचन, हरिभजन, हरिकीर्तन आदी कार्यक्रम पार पडलेत. या धार्मिक कार्यक्रमांमुळे मुरुम नगरीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. पालखीच्या मिरवणुकीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. हिंदू या शब्दाचा खूप मोठा अर्थ आहे, व्याप्ती मोठी आहे बाबानो. म्हणून एक लक्षात ठेवा, जाती या मातीत झाला, जातीय श्लोक अबाधित घेऊन याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हायसा वेदशास्त्र. गर्व शेक हो हम हिंदू है ही उर्मी ही ऊर्जा आपल्या अंतकरणामध्ये धारण करा. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा असून. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, उस्मानाबाद. नेवासा तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि नेवासा पोलिसांनी वाळू तस्करांना मोठा दणका दिलाय. गुरुवारी दुपारी भालगाव शिवारामध्ये गोदावरी पात्रामधनं वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर आणि 1 JCB असा 35,15,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं. नेवासा तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि नेवासा पोलिसांनी वाळू तस्करांना मोठा दणका देत गुरुवारी दुपारी भालगाव शिवारामधील गोदावरी पात्रामधनं वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर आणि 1 JCB असा 35,15,000 मुद्देमाल जप्त केला, तर 2 जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशानं हेड कॉन्स्टेबल गव्हाणे रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले हे प्रवरा संगम परिसरामध्ये फरारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी गव्हाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं भालगाव शिवारामध्ये गोदावरी पात्रामध्ये 1 JCB आणि 3-4 ट्रॅक्टरच्या साह्यानं वाळू चोरी सुरू असल्याचं त्यांना समजलं. त्यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे महेश कचे, वसीम इनामदार संभाजी गर्जे यांना सोबत घेऊन पंचांसह भालगाव नदी पात्रामध्ये पायी चालत जाऊन पाहिलं असता सदरची बातमी खरी निघाली आहे. त्यावेळी JCBच्या साह्यानं 4 ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात होती. त्यावेळी पोलिसांनी अचानक छापा टाकला असता 1 JCB, 2 ट्रॉल्या लावलेलं ट्रॅक्टर आणि 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांची चाहूल लागताच JCB चालक आणि 2 ट्रॅक्टरसह चालक तिथून पळून गेले आहेत. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक सुभाष नार्धन मोरे तसेच शंकर रोहिदास पटारे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. JCB चालक सचिन वाघमारे तसेच पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालक अमित तनपुरे बाळू आहेर अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान पोलिसांनी 3X मॉडेलचा JCB, 25 लाख रुपये, विना नंबर असलेले 10 लाख किमतीचे 2 ट्रॅक्टर आणि त्यामध्ये 15,000 किमतीची वाळू असा 35,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईनं वाळू तस्करांना मोठा हादरा बसलाय. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर तमाणात बिनधास्त. आजीच्या कडवट काढ्याचा, थंडीत ब्लँकेट घेण्याचा, सकाळी रपेट मारण्याचा, तूप तूप बदामाचा, पावसात रात्रीच्या रंगतीचा, चहा सामोशांच्या संगतीचा एक विमा असायला हवा. तुमच्या हेल्थ संबंधित प्रत्येक आनंदाचा विमा इफको टोकियो हेल्थ इन्शुरन्स. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती सौ अनुराधा नागवडे आणि त्यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदा तालुक्यामधील दुष्काळी भागांना भेटी दिल्या. तेथील सर्व समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकर फेऱ्यामध्ये चाललेल्या कारभाराबाबत तसेच कुकडीच्या चालू आवर्तनामधनं पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्याकडनं मंजूर करून घेतली. दरम्यान हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मानला जातोय. मात्र सौ अनुराधा नागवडे यांनी निवडणुकीशी या दौऱ्याचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलंय. जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती सौ अनुराधा नागवडे आणि त्यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी तालुक्यामधील दुष्काळी भागामधील जनावरांच्या छावणीला भेट देऊन पशुधन पालक छावणी चालकांच्या समस्या तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर फेऱ्यांमध्ये चाललेल्या कारभाराबाबत तसेच बेलवंडे जिल्हा परिषद गटासह तालुक्यामधील तलाव आणि साठवण तलावामध्ये कुकडीच्या चालू आवर्तनामधनं पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री आमदार राम शिंदे यांचं लक्ष वेधून घेऊन मागणी मान्य करून घेतली आहे. त्यामुळे तालुक्यामधील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळी दौऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मानला जातोय. खुद्द सौ नागवडे यांनी निवडणुकीशी दौऱ्याचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारणा केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी खासदार पवार नागवडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करतील असं म्हटलं जात आहे. दरम्यान दुष्काळी भागामधील शेतकरी आणि लोकांच्या प्रश्नांवर सौ नागवडे यांच्या दौऱ्यामध्ये शासनानं मागण्या मान्य केल्यानं नागवडे गटामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. आता आमदार राहुल जगताप कोणती भूमिका घेत आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. आदरणीय पालकमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही आमच्या सर्व मागण्या सांगितल्या की चारा छावण्यावाल्यांचे काय प्रश्न आहेत, पाण्याच्या टँकरवाल्यांचे काय प्रश्न आहेत, पाण्याचा उद्भव जवळ पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की आता जे काही पाणी उपलब्ध आहे, पाणी साठा जिथं जिथं आहे, त्यांनी ते लवकर शासनाने हस्तांतरित त्यांच्याकडे ताब्यात घ्यावेत. म्हणजे भविष्यात आता आम्ही मांडवगण भागात फिरत असताना इतकी तीव्र पाणी टंचाई आम्हाला जाणवते, तर आता जे काही उद्भव पाण्याचे आहेत ते जर शासनाने आता ताब्यात नाही घेतले तर अजून 15 दिवसांनी आपल्याला पाणीच मिळणार नाही. त्यामुळं शासनाला ही एक विनंती आहे की लवकरात लवकर ते पाण्याचे स्रोत्र जिथे आहेत त्यांनी ते उपलब्ध करून त्यांच्या ताब्यात घ्यावे शासनाच्या, तिथून मग जनतेला पुरवठा त्यांनी करावा. आणि आदरणीय पालकमंत्र्यांना आम्ही काल ह्या सगळ्या समस्या सांगितल्या, चारा छावणीच्या बाबतीच्या असतील आणि आमचे पीक विम्याचे अनुदान जे शेतकऱ्यांचे जमा झालेत ते त्यांनी लवकरात लवकर देण्याच्या बाबतीत असेल, परत आमची माझा बेलवंडी जिल्हा परिषद गट आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या बऱ्याच गावांना जो पाणी मिळत नव्हतं त्या संदर्भात आम्ही त्यांना भेटलो. त्यामध्ये प्रामुख्याने विसापूर तलाव 132 DY 8 हे प्रश्न होते, ते त्यांनी त्वरित इंजिनियरशी कलेक्टरशी आणि आमच्या तहसीलदारांशी बोलून मार्गी लावले. बऱ्यापैकी प्रश्न आमचे त्यांनी काल सॉल्व केले किंवा त्या संदर्भातल्या काही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या, त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचंसुद्धा आभार मानते की त्यांनी आम्हाला या खूप कठीण प्रसंगामध्ये आमच्यासोबत उभे राहिले. आणि आजसुद्धा आम्ही जो मांडवगण गटाचा दौरा केला, आणखी एक प्रामुख्याने मांडवगण गटातली आम्ही त्यांना मागणी अशी केली की मांडवगण गटामध्ये मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस दुष्काळी दौऱ्यात आलो होतो तर त्यावेळेस इकडं रोजगार हमीची कामं खूप मोठ्या प्रमाणात चालू होती, तर आज ती खूप कमी दिसत आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ते आचारसंहितेमुळं काही कामं चालू नव्हती आणि आता जी आहेत कामं चालू, तर तिथं त्यांनी टायमिंग कामाचा बदलावा. कारण मी त्यांना अशी आम्ही ज्यावेळी सूचना केली साहेबांना की पहिलेच्या मागच्या दुष्काळामध्ये कामाचा रोजगार हमीच्या कामाचा वेळ असा होता की 7 ते 11 आणि आताचा टायमिंग असा आहे 11 ते 5, 44 डिग्री टेम्परेचरमध्ये कामगारांना काम करणं शक्य होत नाही, तर तुम्ही तो टायमिंग बदला. त्यांनी लगेच कलेक्टरांनाही त्या गोष्टी सांगितल्या, तो कामाचा टायमिंग बदलून घेतला आणि रोजगार हमीची कामंसुद्धा जे काही आचारसंहितेच्या चाकोरीमध्ये अडकले तीसुद्धा लवकरात लवकर चालू व्हावेत अशी आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करते. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. सर्जेपुरा इथे 2 गटांमध्ये हाणामारी होऊन चांगलाच वाद झालाय. या हाणामारीचं रूपांतर नंतर दगडफेकीमध्ये झालं, त्यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. 15 मे रोजी संध्याकाळी सर्जेपुरा येथील चौकामध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी तात्काळ इथे हजर होत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. सर्जेपुरा इथे 2 गटांमध्ये हाणामारी होऊन चांगलाच राडा झालाय.
या हाणामारीचं पर्यवसन दगडफेकीमध्ये झालं, यामुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. सर्जेपुरा येथील चौकामध्ये बुधवारी 15 मे रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलाय. इथे तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेमध्ये काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान हाणावरीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये विरोधात काम केल्याच्या रागामधनं एकास मारहाण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आरिफ शेख आणि बसपा नगरसेवक मुदस्सर शेख यांचे गेटच्या समोरासमोर येऊन राडा झाल्याची चर्चा आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. BMW या कार निर्मितीमधील आघाडीच्या कंपनीनं X5 या मॉडेलच्या चौथ्या आवृत्तीचं भारतामध्ये गुरुवारी अनावरण केलं आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या एका दिमागदार सोहळ्यामध्ये कंपनीचा सदिच्छा दूत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या गाडीचं अनावरण करण्यात आलं. BMW या कार निर्मितीमधील आघाडीच्या कंपनीनं X5 या मॉडेलच्या चौथ्या आवृत्तीचे भारतामध्ये गुरुवारी अनावरण केलंय. मुंबईमध्ये पार पडलेल्या एका दिमागदार सोहळ्यामध्ये कंपनीचा सदिच्छा दूत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या आलिशान आणि दणकट गाडीचं अनावरण करण्यात आलं. BMW सध्या डिझेलवरती चालणारी 3 X5 मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये सादर केली आहेत. पेट्रोलच्या चौथ्या मॉडेलची विक्री 2019 अखेरीस सुरू होणार आहे, असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेल्सच्या एक्स शोरूम किमती या 73 ते 83 लाखांच्या घरामध्ये आहेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, मुंबई. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे श्रीगोंदा तालुक्यामधील 5 सेवा सहकारी संस्थांमधील 2,40,00,000 घोटाळा उघड. जामखेडमधील भूतवाडा तलावामधील गाळ काढण्याच्या कामासाठी सरसावले रोहित पवार. दुष्काळी जनावरांच्या छावण्यांसाठी गांधीगिरी मार्गाने ग्रामीण कवी हनुमंत चांदगुडे यांचे सरकारला साकडे. आणि नागोडे दंपत्यांनी चारा छावण्या आणि पाणी प्रश्नाची मागणी राम शिंदे यांच्याकडनं करून घेतली मान्य. हा प्रकार म्हणजे विधानसभा निवडणुकीचा प्रचार चर्चेला आलंय उधाण. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.